अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर मतदारसंघातील खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत अशा अशाच्या बातम्या आता माध्यमांमध्ये येत आहेत। तर दुसरीकडे मंथन शिबिराला देखील अमोल कोल्हे यांनी हजेरी लावली नसल्यामुळे या चर्चांना अधिकच बळ मिळतंय। तर आणखी एक बातमी म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून शिरूर मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे हे मतदारांना त्या मतदारसंघाला वेळ देत नसल्याचं काही वरिष्ठ नेत्यांनी शरद पवार यांच्या कानावर ही बातमी घातली आहे। आणि या सगळ्या चर्चा आता मोठ्या प्रमाणात रंगू लागल्याने खासदार अमोल कोल्हे यांनी स्वतः याबाबत स्पष्टीकरण दिलंय। खरंच अमोल कोल्हे हे पक्षाला सोडचिठ्ठी देणार आहेत का? शरद पवार यांच्या कानावर आलेल्या चर्चा कितपत खऱ्या आहेत हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी मुक्ता लोंढे, तुम्ही पाहतात माय महानगर। डॉक्टर अमोल कोल्हे गेल्या 3 वर्षांपासून शिरूर लोकसभा मतदारसंघात वेळ देत नसल्याच्या तक्रारी आहेत। मतदारसंघातीलच राष्ट्रवादीच्या काही वरिष्ठ नेत्यांनी ही बाब शरद पवारांच्या कानावरही घातली आहे। अमोल कोल्हे हे खासदार असले तरीही ते आधी सेलिब्रिटी आहेत, त्यामुळे त्यांच्या भोवती एक वेगळंच वलय आहे। परंतु तेच आता त्यांच्या अडचणीचं कारण ठरू शकतं, कारण विरोधकांबरोबरच स्वपक्षीयांकडूनही अमोल कोल्हे यांच्या समोर आव्हान उभे केले जात आहेत। दुसरीकडे गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे। त्यात शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे या नेत्यांची नावं आहेत, परंतु अमोल कोल्हेंचं नावच वगळण्यात आलंय। त्यामुळे अमोल कोल्हे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्यांनी जोर पकडलाय। आता या सगळ्या बातम्यांवरून स्वतः अमोल कोल्हेंनी स्पष्टीकरण देत त्या बातम्यांना पूर्ण विराम दिलाय। अमोल कोल्हे नेमका काय म्हणाले जाणून घेणार आहोत। राष्ट्रवादीमध्ये नाराज असल्याचे कोणतेही कारण नाहीये, नाराज असतो तर थेट शरद पवार, सुप्रिया सुळे किंवा अजित पवार यांच्याशी बोललो असतो, त्यामुळे मी पक्षात नाराज नसून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणार असल्याचं अमोल कोल्हेंनी खुलासा केलाय। तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या घेतलेल्या भेटी संदर्भातही त्यांनी स्पष्टीकरण दिलंय। शिवप्रताप गरुड झेप या चित्रपटाचे स्क्रीनिंग हे दिल्लीला बड्या नेत्यांच्या आशीर्वादाने व्हावे अशी आपली मनीषा होती, त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची वेळ मागितली होती। दिल्लीतील राजकर्त्यांना शिवाजी महाराजांबद्दल माहिती व्हावी हा त्यामागचा स्वच्छ हेतू होता। त्या भेटीची शरद पवार, सुप्रिया सुळे तसेच राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांना देखील माहिती होती असं अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिलंय। अमोल कोल्हे एक अभिनेते आहे, तसेच ते सामाजिक कार्यातही तितकेच मग्न असतात। पक्षाच्या माध्यमातून ते शिरूर मतदारसंघामधून अनेक सामाजिक कार्य करतात। मात्र आता पुन्हा एकदा अमोल कोल्हे हे नाराज असल्याच्या चर्चा समोर येऊ लागल्याने अमोल कोल्हे यांनी स्वतः समोर येऊन या गोष्टीवरून पडदा पाडलाय। तुमचं याबद्दल नेमकं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तसेच अशा महत्त्वपूर्ण बातम्या आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही mymahanagar.com या वेबसाईटवर लॉग इन करा। आमच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा। माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।